हॅलो स्टुडंट्स तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पायतागोरस थेरमच स्टेटमेंट पाहिलं होतं आणि जे काय त्याचा फॉर्म्युला असणार आहे पायतागोरस थेरमचा फॉर्म्युला आणि स्टेटमेंट आपण पाहिलं होतं आता आणि त्यानंतर एक सॉलो एक्झाम्पल आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने आपण ट्रायगलमध्ये दोन साईड दिलेले असताना जे रिमेनिंग साईड असणार आहे जे थर्ड साईड असणार आहे ते थर्ड साईड कशा पद्धतीने फाइंड आउट करतो ते आपण पाहिलं होतं आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस एट फोर्टी एटला सुरुवात करत आहोत तर बघा प्रॅक्टिस एट फोर्टी एट मध्ये आपल्याला इथे क्वेश्चन वन विचारलेला आहे इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे इथे एक्स एक दिलेला आहे एक्स म्हणजे काय असणार आहे एक जे ट्रायंगल्स आहेत जे अँगल ट्रायंगल आहेत त्या अँगल ट्रायंगल मध्ये तिसरी बाजू असणार आहे त्याला एक्स दिलेला आहे आणि ते आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे बघा आता इथे फिगर वन मध्ये काय दिसत आहे ट्रॅंगल एन आता आपण वन बाय वन एक सोडूया बघा इन ट्रायंगल एन आता पहिल्यांदा मी पहिलं सोडवतो इन ट्रायंगल एन आता हे ट्रायंगल मध्ये बघा आपल्याला इथे दोन दिलेलं आहे आता जे नाईं डिग्री असतं म्हणजे हे अंगलियम हा नाइंटी डिग्री आहे आणि डिग्री डिग्रीच्या अपोजिट साईड जे असते त्याला आपण हायपोटेनिस म्हणतो म्हणजे येलियन काय झालं हायपोटेनिस झाला म्हणजे बघा इन ट्रायंगल येलिमियन कसला राइट एंगल ट्राएंगल हे बइड एलियम साइड एलिम हाईपोटेनिस मतलब हाईप्रोटेनिस एक सऊट करें बहाली बाजू का बड़े एम एन एम एन का एमएन इज इक्वल टू बेसर बेस मन तो इक्वल टू अपने वैल्यू ट्वेंटी फोर सेंटीमीटर यूनिट दिल्ली नहीं तरी आप सेंटीमीटर घेन बड़े एलियम साइड एलिम हमारी साईड एलियम इज इक्वल टू ह्याला आपण हाईट म्हणतो हे काय असणार हाईट असणार आहे आणि त्याची पण व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला सेव्हन सेंटीमीटर आणि आपल्याला पायतागुरस्थेरमचा उपयोग करून बाय युझिंग पायताग्रस्थेरम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला थर्ड साईडची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू करायची आहे बघा आता या ठिकाणी आपण पायताग्रस्थेरम वापरूया बघा बाय युझिंग पायताग्रस्थेरम बाय युझिंग पायथागोरस्थिअरम जर आपण पायथाग्रस्थेरम वापरा आता आपल्याला पायथाग्रस्थिरम माहिती आहे काय आहे पायथोरस्थेरम हायपोटेनिस स्क्वेअर आता मी इथं हायपो लेतो हायपो स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर स्क्वेअर आणि प्लस पुढे काय असणार आहे हाईटचा स्क्वेअर आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा आता आपल्याला इथं हायपोटेनिस स्क्वेअर आता हायपोटेनिस किती आहे एलियम हा हायपोटेनिस झाला अगोदर मी येतो हायपोटेनिस काय आहे एलएम आहे म्हणजेच काय एलियमचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे इथं एमएन आहे म्हणजेच काय येनचा स्क्वेअर एमएन ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस हाईट चा स्क्वेअर हाईट काय आहे एलएम आहे म्हणजे इथं काय एलियम चा स्क्वेअर आता बघा एलियम आता एल ची आपल्याला व्हॅल्यू माहिती नाही इथे एक्स दिलेला आहे म्हणजे आपण काय करणार इथं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम एन आता इथे एमएन दिसत आहे ची व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर म्हणजे इथं ट्वेंटी फोरचा स्क्वेअर आणि प्लस इथं काय असणार हाईटचा स्क्वेअर एल एम म्हणजेच काय हाईट किती आहे सेव्हन सेंटीमीटर म्हणजे इथे काय असणार आहे सेव्हनचा स्क्वेअर बघा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आता ट्वेंटी फोरचा स्क्वेअर किती येणार आहे ट्वेंटी फोर इंटू ट्वेंटी फोर म्हणजे आपण काय करतो दोन वेळा मल्टिप्लिकेशन करतो बघा फोर फोर ज सिक्सटीन त्यानंतर फोर टू झ एट आणि प्लस हे नाईन त्यानंतर इथं एक झिरो घेतो टू फोर जो एट आणि टू टू झो फोर यांची ऍडिशन करतो सिक्स प्लस झिरो सिक्स एट प्लस नाईन सेव्हन्टीन इथं एक आणि फोर प्लस वन फाईव्ह म्हणजेच किती फायव्ह हंड्रेड अँड सेव्हन्टी सिक्स आपल्याला ट्वेंटी फोरचा स्क्वेअर मिळाला आणि प्लस सेव्हन स्क्वेअर तर माहितीच आहे फोर्टी नाईन मग आता आपल्याला काय करायचं आहे जे फाईव्ह हंड्रेड सेव्हन्टी सिक्स आणि प्लस फोर्टी नाईन ह्या दोघांचे आपल्याला काय करायचं आहे ऍडिशन करायचं आहे आता त्या दोघांचे ऍडिशन बघा किती येते बघा आता आपण ऍडिशन करूया काय असणार आहे आपल्याला इथे फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी सिक्स आणि प्लस आपल्याला त्यामध्ये फोर्टी नाईन ऍड करायचं आहे सिक्स प्लस कि नाईन किती येणार आहे फिफ्टीन फाईव्ह इथे वन सेव्हन प्लस वन एट आणि एट प्लस फोर ट्वेल्व टू हटच्या एक आणि फाईव्ह प्लस वन सिक्स म्हणजे आपल्याला एक्स स्क्वेअर इज इक्ल टू किती मिळत आहे एक्स स्क्वेअर इज इक्ल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती मिळत आहे सिक्स हंड्रेड ट्वेंटी फायव्ह पण आपल्याला एक्स स्क्वेअर पाहिजे नाही आपल्याला एक्स पाहिजे मग त्यासाठी आपण काय करणार टेकिंग स्क्वेअर रोड करणार म्हणजे ह्याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे आता मी हिकडची इरेज करतो बघा आता ह्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स आता मी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड्स आता ह्याच्यामध्ये बघा एक्स स्क्वेअरचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे अंडर रूट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट सिक्स हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह आता ह्याच्यामध्ये बघा एक्स स्क्वेअर 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 रूट कॅन्सल झालं एक्स इज इक्वल टू आता सहाशे पंचवीस स्क्वेअर रूट किती असणार आहे ट्वेंटी फाईव्ह असणार म्हणजे इथे किती येणार ट्वेंटी फाईव्ह म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे एक्स आपण कशाला मानलेला आहे हे एक्स आपल्याला व्हॅल्यू ऑफ आप एक्स फाइंड आउट करायला सांगितले आहे मग आता इथे शब्दामध्ये उत्तर लिहित असताना कसं लिहिणार आपण द व्हॅल्यू ऑफ एक्स इज द व्हॅल्यू ऑफ इज सेंटीमीटर हे शब्दामध्ये उत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपण एक्स चे व्हॅल्यूज फाइंड आउट करत असतो ठीक <t Cape UK> आहे जसं आता आपण फिगर वन बघितली तसं आता फिगर टू साठी आपण काय असणार आहे ते आपण जे डायग्राम टू आहे त्या डायग्राम टू साठी आपण पाहूया काय असणार आहे बघा आता इथे क्वेश्चन टू दिलेला आहे सब क्वेश्चन टू आहे डायग्राम टू आहे ह्याच्यामध्ये बघा काय आहे ट्रायंगल पी क्यू आर आहे बघा इन ट्रायंगल पी क्यू आर आता ट्रायंगल पी क्यू आर मध्ये इन्ट्रायगल पी क्यू आर ह्यामध्ये आपल्याला क्यू हा नाईन्टी डिग्री दिलेला आहे क्यू किती आहे नाईन्टी डिग्री म्हणजे क्यू च्या अपोजिट साईड कोणती असणार आहे साड पीआर म्हणजे पी पीआर हे काय झालं हायपोटेनिस झालं म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो हायपोटेनिस म्हणतो हे बेस असणार आहे ह्याला बेस माना म्हणजे आपल्याला बेस एक्स दिलेला आहे बेस काढायचा आहे आणि हे हाईट असणार आहे एच म्हणजे बघा ह्याच्यामध्ये मी लिहितो इथं हायपोटेनिस इज इक्वल टू हायपो कोणता असणार हायपोटेनिस पी आर साईड पी आर आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे फोर्टी वन सेंटीमीटर त्यानंतर बघा बेस इज इक्वल टू बघा बेस दिलेला आहे आपल्याला बेस इक्वल टू किती दिलेला आहे एक्स दिलेला आहे म्हणजे बेस अगोदर मी बेस चे दिले लिहितो म्हणजे काय क्यू आर साईड क्यू आर काय आहे बेस आहे आणि इक्वल टू एक्स म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानंतर हाईट हाईट इज इक्वल टू एच आय जी एच टी हाईट इज इक्वल टू हाईट किती आहे क्यू पी साईड क्यू पी किंवा पी क्यू इज इक्वल टू किती असणार आहे नाईन सेंटीमीटर आहे आता आपल्याला काय करायचं हा राईट अँगल आहे म्हटल्यानंतर आपण ह्यामध्ये पायतागुरस थेरम वापरू शकतो म्हणजेच काय बाय यूजिंग पायतागुरस थेरम आता पायतागुरस्थिरम वापरून आपल्याला का मिळणार आहे बघा बाय युझिंग पायतागुरस थेरम रेड कलर बाय बायुझिंग पायतागुरस थेरम पायथागोरस थेरम आता पायथाग्रस चा थेरम तर आपल्याला माहिती आहे काय आहे काय असणार आहे बेस स्क्वेअर बेस चालू आणि प्लस पुढे काय असणार आहे हायट चा एच ई आय जी एच टी हाईट स्क्वेअर आता बघा ह्याच्यामध्ये हायपोटेनिस आपल्याला किती दिलेला आहे पी पीआर आहे म्हणजेच काय आर चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे बेस क्यू आर आहे म्हणजेच काय क्यू आर चा स्क्वेअर आणि प्लस क्यू पी किंवा पी क्यू पी क्यू स्क्वेअर आता ह्यामध्ये क्यू आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा क्यू आर हायपोटेनिस स्क्वेअर हायपोटेनिस पीआर ची पी व्हॅल्यू किती दिलेली आहे एक हायपोटेनिस फोर्टी वन दिलेला आहे पीआर किती दिलेला आहे हायपोटेनिस फोर्टी वन दिलेला आहे म्हणजेच काय फोर्टी वनचा स्क्वेअर इज e इक्वल टू आता क्यूआर हो क्यूर हो बेस्ट बेस्ट व्हॅल्यू किती दिलेली एक्स म्हणजे हे फाइंड आउट करायचं आपल्याला एक्सचा चा स्क्वेअर आणि प्लस पिक्यू चा स्क्वेअर पिक्यू किती दिलेला नाईन सेंटीमीटर हाईट नाईन आहे म्हणजे काय नाईनचा स्क्वेअर आता ह्याच्यामध्ये बघा स्क्वेअर करणे म्हणजे काय दोन वेळा मल्टिप्लिकेशन करणे म्हणजे आपल्याला फोर्टी वनचा स्क्वेअर काढायचा का आहे म्हणजे आपण काय फोर्टी वनचा दोन वेळा मल्टिप्लिकेशन करणार फोर्टी वन इन्टू फोर्टी वन किती येत आहे बघा ने वन वन जो वन वन फोर ज फोर त्यानंतर आपण इथे एक झिरो घेतो फोर वन झ फोर आणि फोर फोर झ सिक्सटीन आता हे आपल्याला ऍडिशन करायचं आहे बघा वन प्लस झिरो वन फोर प्लस फोर एट आणि सिक्स ला सिक्स वन ला वन म्हणजे आपल्याला हे वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी वन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि प्लस आपल्याला नाईनचा स्क्वेअर किती येत आहे नाईनचा स्क्वेअर एटी वन येत आहे नाईनचा स्क्वेअर आपण काय घेतला एटी वन घेतला मग हे एटी वन जे आहे इथं काय आहे प्लस आहे मग ते इकडे आल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजेच वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी वन मायनस एटी वन इज इक्वल टू किती मिळत आहे आपल्याला एक्स चा स्क्वेअर मिळत आहे आता बघा आता ह्यांच्या आपल्याला काय करायचंय सबट्रॅक्शन करायचे अगोदर मी हे इरेज करतो इकडची बाजू बघा वन थाउजंड सिक्स हंड्रेट एटी वन मानस एटी वन केल्यानंतर आपल्याला किती मिळणार आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड मिळणार वन थाउजंड सिक्स हंड्रेड इज इक्वल टू काय असणार आहे चा स्क्वेअर असणार आहे आता आपल्याला एक्सचा स्क्वेअर फाइंड आउट करायचं नाही आपल्याला काय फाइंडआउट करायचं एक्स फाइंड आउट करायचं मग एक्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो आता हे जे असणार आहे एक्स फाइंड आउट करायचं म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे स्क्र रूट घया टेकिंग स्क्र रूट ऑन बोथ साइड टेकिंग स्क्वायर रूट ऑन बोथ साइड अपने दोनों बाजू का स्क्वर रूट घर बहुत साइड मत आप बाजू स्क्ट घर बैल है अंडर रूट अंडर रूट मे कि वन थाउज सिक्स हंड्रेड इज इक्वल टू अंडर रूट एस स्क्ता हम का एक स स्वेर कैंसल हो रहा uh, है एक सौ एक्स स्क् कैंसिल हो रहा है फिर रहना है एक सी सिक्स वन थाउजेंड सिक्स हंड्रेड है स्क्वे रूट किस ब फोर फोरचं स्क्वेअर किती आहे सिक्स्टीन आहे आणि हे झिरोचं दोन झिरो होणार म्हणजे बघा फोर्टी इन्टू फोर्टी फोर्टी इन्टू फोर्टी किती मिळणार आहे आपल्याला बघा झिरो ने झिरो झिरो त्यानंतर एक झिरो दिला फोर झिरो झिरो आणि फोर फोर झो सिक्सटीन बघा झिरो प्लस झिरो 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 प्लस झिरो झिरो आणि सिक्स सिक्सला सिक्स वन म्हणजे काय वन थाउजंड सिक्स हंड्रेड म्हणजे हेचे स्क्वेअर रूट किती असणार आहे फोर्टी असणार आहे म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली एक्स इज इक्वल टू फोर्टीन सेंटीमीटर आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे फॅन व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे शब्दामध्ये उतर लिहित असताना आपण आता कसं लिहिणार व्हॅल्यू ऑफ एक्स इज फोर्टीन सेंटीमीटर इथे काय असणार आहे द व्हॅल्यू ऑफ एक्स इज फोर्टीन सेंटीमीटर द व्हॅल्यू ऑफ एक्स इज किती मिळालेलं आहे उत्तर आपल्याला चाळीस सेंटीमीटर मिळालेलं आहे अशा पद्धतीने आपण अँसर फाइंड आउट करू शकतो हे आपण काय काढलेलं आहे दोन साईड दिलेली असताना पायथ्याग्रस्त थेरमचा उपयोग करून थर्ड साईड काढलेली आहे बघा आता आपला लास्ट क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर थ्री आता क्वेश्चन नंबर थ्री मध्ये काय विचारलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये बघा हे, हे दिलेलं आहे आणि आपल्याला हाईट दिलेली आहे आणि हायपोटेनिस दिलेलं आहे म्हणजे आपल्याला बेसची व्हॅल्यू काढायला लागणार आहे आता यामध्ये बघा हा ट्रायंगल डीई एफ e मध्ये इन ट्रायंगल डीई एफ e आता ह्या एफ e मध्ये बघा हा अँगल डी जो आहे हो नाइंटी डिग्री आहे म्हणजे नाईन्टी डिग्री अपोजिट ऑपोजिट साईड म्हणजे साईड ई e एफ e काय असणार आहे हायपोटेनिस असणार आहे म्हणजे हे हायपोटेनिस झालं त्यानंतर हे हाईट असणार आहे आणि हे वरचं जे असणार आहे ते वरचं बेस असणार हे बेस झालं म्हणजे बघा आता ह्यामध्ये आपण काय हायपोटेनिस इझी खोलतो इन ट्रायगल अगोदर ट्रायगलचं नाव लिहूया इन ट्रायंगल एफ आकाशला असणार आहे राईट अँगल ट्रायंगल आहे आणि ह्याच्यामध्ये बघा हायपोटेनिस इज इक्वल टू हायपोटेनिस इज इक्वल टू काय आहे ई एफ ई एफ आणि त्याची वॅल्यू किती आहे सेव्हन्टीन सेंटीमीटर दिलेली आहे सेव्हन्टीन सेंटीमीटर त्यानंतर बघा हाईटची व्हॅल्यू दिलेली आहे हाईट इज इक्वल टू एच ई आय जी एच टी हाईट इज इक्वल टू आता हाईट कोणती असणार आहे एफ डी एफ डी हे हाईट झाली आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे एट सेंटीमीटर आणि बेस बेस इज इक्वल टू बेस कोणता आहे बघा त्याच्यामध्ये ईडी ईडी हा बेस आहे साईड ईडी आणि ईडीची व्हॅल्यू आपल्याला एक्सट्री दिलेली आहे म्हणजे फाइंड आउट करायचं आहे आता हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हटल्यानंतर आपण काय करणार पायताग्रस्थिरम वापरणार बाय युझिंग पायताग्रस्थिरम <coughs> बघा बाय युझिंग पायताग्रोस्थिरम पायताग्रोस थिरम आता पायताग्रोस्थिरम काय आहे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर बेसचा स्क्वेअर आणि प्लस हाईट चा स्क्वेअर ई आय जी एच टी हाईट चा स्क्वेअर आता ह्याच्यामध्ये बघा हाय काय आहे ईएफ साईड ईएफ म्हणजे काय ईएफ चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे बघा बेस ईडी आहे म्हणजेच काय चा स्क्वेअर साईड ईडीचा स्क्वेअर आणि प्लस हाईट काय आहे हाईट एफ डी आहे म्हणजेच काय एफ डी चा स्क्वेअर बघा ईएफ ईएफ ची व्हॅल्यू किती आहे जे ईएफ आहे ते ची व्हॅल्यू आहे सेव्हन्टीन सेंटीमीटर म्हणजे इथे काय असणार आहे सेव्हन्टी चा स्क्वेअर असणार आहे इज इक्वल टू ईडी ईडीची व्हॅल्यू एक्स आहे म्हणजे आपण काय करणार एक्स चा स्क्वेअर e आणि प्लस एफ डी एफ डी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे म्हणजे हाईट एट सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजे इथे काय असणार आहे एट चा स्क्वेअर असणार आहे इथे काय असणार आहे एट च स्क्वेअर असणार आहे बघा आता ह्याच्यामध्ये सेव्हन्टीन असणार आहे सेव्हन्टीनचा स्क्वेअर किती येणार आहे टू हंड्रेड एटी नाईन टू हंड्रेड एटी नाईन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि प्लस एट चा किती असणार आहे सिक्स्टी फोर असणार आहे हे सिक्स्टी फोर आता हे सिक्स्टी फोर हे काय आहे प्लस मध्ये आहे इकडे आल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे म्हणजे टू हंड्रेड एटी नाईन मायनस सिक्स्टी फोर इज इक्वल टू काय म्हणणार आहे आपल्याला एक्स स्क्वेअर बघा टू हंड्रेड एटी नाईन आणि मायनस आपल्याला काय करायचं आहे सिक्स्टी फोर करायचं आहे नाईन मायनस फोर किती येणार आहे फाईव्ह येणार आहे एट मायनस सिक्स टू आणि टू ला टू म्हणजे काय टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आपल्याला हिचं आन्सर किती येत आहे मी इकडे इरेज करतो आणि तिकडच्या बाजूला होतो बघा आता आपल्याला हे किती मिळत आहे टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आता आपण काय टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आता आपल्याला एक्स स्क्वेअर नाही एक्स फाईव्ह मग काय करणार आपण स्क्वेअर रूट घेणार दोन्ही बाजूचा टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड

ऑफ इज किती असणार आहे तर फिफ्टीन सेंटीमीटर पंधरा सेंटीमीटर आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे आणि हे असणार आहे आपलं शब्दामधलं उत्तर अशा पद्धतीने आपण आता क्वेश्चन वन मध्ये तीनच्या तिन्ही डायग्रामचं आन्सर पाहिलेलं आहे आता आपण लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू पाहूया जे मेन क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टू तर बघा क्वेश्चन नंबर टू मध्ये काय विचारलेलं आहे मी आता क्वेश्चन नंबर टू ओपन करतो बघा हे क्वेश्चन नंबर टू दिसत आहे स्क्रीनवर आता क्वेश्चन टू मध्ये काय आहे बघा इन द राईट अँगल पी क्यू आर म्हणजे एक ट्रायंगल आहे पीकू आर कसा आहे राईट अँगल आणि त्यामध्ये एंगल पी नाईन्टी डिग्री दिलेला आहे म्हणजे अँगल पी च्या अपोजिट साईड काय असणार आहे हायपोटेस आणि ह्याच्यामध्ये दिलेलं आहे लेंथ ऑफ पीक्यू इज ट्वेंटी फोर सेंटीमीटर पीक्यू ची लेंथ किती आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर एंड लेंथ ऑफ पी आर पी पीआर ची लेंथ दिली आहे टेन सेंटीमीटर फाईन द लेंथ ऑफ सेगमेंट क्यू आर म्हणजे आपल्याला सेगमेंट क्यू आर ची लेंथ काय आहे ते विचारलेलं आहे बघा मी काय करतो एक ट्रॅंगल काढतो नाईटी डिग्री असणारा राईट right अँगल ट्रॅंगल काढतो हा मी एक राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे आणि ह्या राईट ट्रायंगल मध्ये त्यांनी जे दिलेलं आहे त्या व्हॅल्यूज आपण पुटप करूया बघा काय सांगितलेलं आहे इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर क्यू आर मध्ये अँगल पी नाईटी डिग्री आहे म्हणजे नाईन्टी डिग्री आहे हे काय झालं नाईन्टी डिग्री ह्याला अँगल पी नाव देऊया आणि इथं आपण क्यू नाव देऊया इथं आपण आर नाव देऊया म्हणजेच काय अँगल पी क्यू आर हा नाईटी डिग्री आहे ह्याच्यामध्ये बघा आता लेंथ पीक्यू पीक्यू ची व्हॅल्यू ट्वेंटी फोर सेंटीमीटर दिलेली आहे पीक्यू कुठं आहे म्हणजे हे काय झालं बेस्ट ट्वेंटी फोर सेंटीमीटर त्यानंतर बघा लेंथ पी आर आता पी आर दिसत आहे ची व्हॅल्यू टेन सेंटीमीटर दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट क्यू आर क्यू आर ची व्हॅल्यू काढायला सांगितले म्हणजे आपण ह्याला काय म्हणणार त्याला आपण एक्स मानणार एक हे एक्स असणार आहे बघा इन ट्रायंगल पी क्यू आर इन ट्रायंगल पी क्यू आर आता हे क्यू आर ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कोणता असणार आहे जे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे जे नाईन्टी डिग्री बाजू नाईन्टी डिग्रीचा कोण आहे त्याच्या अपोजिट साईड म्हणजेच काय क्यू आर क्यू आर हा काय असणार आहे हायपोटेनिस हायपोटेनिस इज इक्वल टू इज इक्वल टू काय असणार आहे साईड क्यू आर क्यू आर हा आहे आणि ते आपल्याला फायंड आउट करायचं आपण त्याला एक मानलेलं आहे त्यानंतर बघा हाईट कोणती असणार आहे हाईट असणार आहे पी आर पीआर हा हाईट आणि पीआरची वॅल्यू आपल्याला दिलेली दिसत आहे बघा पीआर इज इक् टेन सेंटीमीटर म्हणजे आपण काय करणार टेन सेंटीमीटर त्यानंतर पुढे बघा बेस कोणता असणार आहे बेस इज इक्ल टू बेस इज इक्वल टू पीक्यू म्हणजे पीक्यू आणि पीक्यू ची वॅल्यू आपल्याला दिलेला ट्वेंटी फोर सेंटीमीटर आणि आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला हे काय करायचं शोधायचं आहे आता आपण काय करणार बाय युजिंग पायतागोस्थिरम आता इथे आपण पायतागोरस्थिरम वापरून सॉल्व करूया बाय युजिंग पायथाग्रोस्थेरम थेरम आता ह्या थेरमचा आपण इथे वापर करूया बघा पायथॅग्रोस्थेरम काय आहे हायपोटेनिस स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनिसचा चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर बेस स्क्वेअर आणि प्लस पुणे काय असणार आहे हाईट चा स्क्वेअर एचई आय जी एच टी हाटचा स्क्वेअर आता यामध्ये बघा हायपोटेनिस कोणता आहे क्यू आर हा हायपोटेनिस आहे म्हणजेच काय क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू बेस पीक्यू बेस आहे म्हणजेच काय पीक्यू चा स्क्वेअर आणि प्लस हाईट हाइट किती आहे पीआर आहे म्हणजे पी आर चा स्क्वेअर बघा आता ह्याच्यामध्ये बघा आता क्यूआर क्यूआर किती दिलेला आहे आपल्याला क्यू आर दिसत आहे एक्स दिलेला आहे म्हणजे काय एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स चा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे पुढे पी क्यू चा स्क्वेअर आता पी काय आहे पी क्यू इथे पिकू दिसत आहे ट्वेंटी फोर सेंटीमीटर म्हणजे काय ट्वेंटी फोर चा स्क्वेअर आणि प्लस इथे आपल्याला काय लागणार आपण पी आर चा पी आर ची व्हॅल्यू आर इकड टेन सेंटीमीटर म्हणजे काय असणार टेन टेनचा स्कोअर असणार टेनचा स्क्वेअर आता ह्याच्यामध्ये बघा इथे काय असणार आहे एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आता ट्वेंटी फोरचा स्क्वेअर ट्वेंटी फोर चा स्वेअर किती आहे फायव्ह हंड्रेड अँड सेवेंटी सिक्स आणि प्लस टेन टेनचा स्क्वेअर किती येत आहे टेनचा स्क्वेअर हंड्रेड येत आहे वन हंड्रेड येत आहे म्हणजे आता आपल्याला ह्या दोघांची बेरीज कराव लागणार फायव्ह हंड्रेड सेवेंटी सिक्स प्लस हंड्रेड किती येणार आहे सिक्स हंड्रेड सेव्हन्टी सिक्स येणार आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स हंड्रेड सेव्हन सिक्स आता आपल्याला एक्स स्क्वेअर काढायचा नाही आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे मग त्यासाठी आपण काय करणार जे एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण स्क्वेअर रूट घेणार टेकिंग स्क्वे रूट ऑन बोर्थ साईड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईडस म्हणजे दोन्ही बाजूंचे आपण स्कोअर रुट घेणार आता दोन्ही बाजूचे स्कोअरूट घेत असताना बघा आता इथे काय असणार एक्स इज इक्वल टू अंडर रुट सिक्स हंड्रेड सेव्हटी सिक्स आता सिक्स हंड्रेड सेव्हन्टी सिक्स चा स्वय रुट किती आहे ट्वेंटी सिक्स आहे मग आपण काय एक करणार एक्स इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर आपलं आन्सर मिळालं आपल्याला हे काय असणार आहे ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर आणि बघा आपल्याला काय विचारलेलं आहे फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट क्यू आर म्हणजे सेगमेंट क्यू आर एक्स एक्स काय आहे क्यू आर आहे मग आता शब्दामध्ये उत्तर आपण काय लिहिणार द व्हॅल्यू ऑफ सेगमेंट क्यू आर व्हॅल्यू ऑफ सेगमेंट क्यू आर इज किती असणार आहे ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर आपण फाइंड आउट केलेलं आहे हे झालं आपलं क्वेश्चन टू चा अशा पद्धतीने आपण क्वेश्चन टू पण केलेला आहे म्हणजे आपलं पायतापुरस थेरमधलं जे प्रॅक्टिस एट फोर्टी एट आहे त्यामधलं आपलं क्वेश्चन वन आणि क्वेश्चन टू हे दोन्ही आपले कंप्लीट झालेले आहेत आता आपल्याला जो क्वेश्चन थ्री आणि क्वेश्चन फोर असणार आहे ते आपण काय करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंप्लीट करूया या व्हिडिओमध्ये एवढंच बस ओके आणि जर तुम्हाला बाकीचे टॉपिक पाहिजे असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली नाव दिसत आहे चॅनलचे अकॅडमी म्हणून त्या चॅनलच्या नावावरती क्लिक करा तुम्हाला बाकीचे टॉपिक पण पा पाहायला मिळतील सगळे एक्सरसाइज तुम्हाला सुरुवातीपासून पाहायला पा मिळतील ओके थँक्यू